नमस्कार एक्सपर्ट मेडिसिन अँडवायस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात की जेव्हा सर्दी झालेली नसते परंतु आपला घसा हा खूप जास्त खवखवतो आणि घसा हा दुखत असतो तर अशावेळी काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे घसा का खवखवतो आणि ते बरा कसा करायचा ही सर्व डिटेल्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर जेव्हा वातावरण अचानक बदलतं किंवा आपल्या खाण्यामध्ये बाहेरचे एखादी खराब वस्तू जाते किंवा जर आपण फ्रीजमधलं खूप जास्त थंड पाणी वगैरे पिलो तर अशा वेळी खूप जणांना अनुभव असतो की घसा हा खोक किंवा घसा खूप जास्त दुखतो तर अशावेळी काय करेल तेव्हा सर्दी झालेली नसते परंतु जर आपण त्या दिवशी किंवा एखाद दिवस जर ट्रीटमेंट घ्यायला जर लेट केलं तर ती नंतर ना आपल्याला सर्दी होते सर्दीमुळं मग नंतर ताप येतो आणि आजार खूप जास्त वाढतो तर सुरुवातीलाच आपण जर चांगली ट्रीटमेंट घेतली तर हे पुढचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत तर जेव्हा एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे घशात होतं किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं तर त्यामुळं घसा हा खवखवतो आणि घसा खूप जास्त दुखायला लागतो तर अशावेळी काय करायचं एक अँटीबायोटिक घ्यायची आणि एक पेन किलर घ्यायची काय काय घ्यायची ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगते तर सुरुवातीला अँटीबायोटिक म्हणजे अझी अडीचशे ही टॅब्लेट घ्यायची अडी अझी अडीचशे ह्या टॅबलेटचा पूर्ण व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर अझी अडीचशे हे अँटीबायोटिक आहे तर जे कशामध्ये झालेलं तुमचं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर ते इन्फेक्शन तिथल्या तिथं जाग्यावरती सप्रेस करतं किंवा जाग्यावरती दाबवून ठेवण्याचं काम ही टॅबलेट करते आणि ते इन्फेक्शन पुढं अजिबात वाढू देत नाही याच्यामध्ये दुसरी टॅबलेट घ्यायची तर घशामध्ये जेव्हा खवखव होते तर त्यावेळी लिओसिट्रेजन घटक असणारी कोणतीही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता लिओसेट घ्या किंवा वनॉल घ्या किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती लिओसिट्रेजनची टॅब्लेट घ्यायची तर हे लिओसिट्रेजन घशातली खवखव आणि जी इचिंग असते किंवा इरिटेशन होत असतं सारखा घसा असा खरडून बोलू वाटतं किंवा असं वाटतं की घशामध्ये काहीतरी खाज येते अशी जेव्हा फिलिंग येत असते तर तेव्हा तुम्ही ही लिओसिट्रिजन असणारी कोणतीही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर ऑल भेटली तर ऑल ही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता आणि घशामध्ये खवखव पण होते आणि घसा दुखतोय पण तर दुखत असेल तर झेरडॉल एस पी ही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता घशामधल्या आतल्या पार्टमध्ये ना सूज आलेली असते तर त्या सूजमुळं घसा खूप जास्त प्रमाणात दुखत असतो आणि पीमध्ये हे जे सेरॅटोपेप्टिटिस म्हणून जे घटक आहे तर ती सूज कमी करतं आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे असणार एसिक्लोफिनॅक पॅरासिटीमॉल हे अॅनालजेस्टिक आणि अँटीबायोटिक म्हणून वर करतात म्हणजेच तुमच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना पूर्णपणे कमी करतात तुमच्या जे घशाचं दुखणं आहे किती पण जास्त प्रमाणात तुमचा घसा दुखत असू द्यात तर ह्या टॅबलेटनी हा जर पूर्ण व्यवस्थित डोस घेतला तर ह्याने तुमचं पूर्णपणे दुखणं कवर होईल तर तुम्हाला डोस परत एकदा सांगते झी टू फिफ्टी टॅबलेट वन ऑल टॅबलेट आणि डल एस पी टॅबलेट ह्या तीन टॅबलेट सकाळी तीन संध्याकाळी तीन टॅबलेट असं तुम्ही घ्या फक्त दोनच डि दिवस डोस घ्या पूर्णपणे तुम्हाला पुढं सर्दी पण होणार नाही आणि घशाची खवखव ही पहिल्या डोसमध्येच पूर्णपणे कवर होईल तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर एखादी पित्ताची गोळी तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता हा डोस हा जेवण करून घ्यायचा उपाशी पोटी शक्यतो कोणत्याच टॅबलेट घ्यायच्या नाहीत फक्त पित्ताची टॅबलेट सोडली तर ह्या सर्व टॅबलेट ह्या सेफ आहेत परंतु जर तुमच्या घशाची खौको आणि घशाचं दुखणं हे तीन दिवसा तीन दिवस तुम्ही टॅबलेट घेऊन येई पण जर नाही राहिलं तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद